ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना रिसॉर्ट प्रमाणे कुठी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणाऱ्या भरत नानाजी धोटे याने 41,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी तसेच नमूद आरोपी कोणास आढळल्यास या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्यात यावी. मोबाईल क्रमांक याप्रमाणे 9359258365 असे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांनी कळवले आहे.